लवकरात लवकर पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्याच्या मागे लागून आधुनिक मनुष्य मानसिक ताणतणावात फसत चालला आहे. माणूस जे साध्य करण्यासाठी मनशांती हरवतोय, त्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतरही त्याला मनशांती मिळताना दिसत नाही. शारीरिक व्याधीही त्याच्या स्वागताला हजर होत आहेत. कोणत्याही प्रकारचे सुख उपभोगण्यासाठी चिंतामुक्त असणे आवश्यक असते. येथे अतिशय प्रभावी असे उपाय सांगितले आहेत, याने तुम्हाला हमखास मनशांती मिळेल. मित्रांनो, त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. माणसाच्या आयुष्यातला एकटेपणा जितका वाढतो तितका तणाव देखील वाढू लागतो. एखादी गोष्ट स्वतःकडेच ठेवणे आणि त्यावर वारंवार विचार करण्यामुळे तणाव वाढतो. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी इतरांमध्ये मिसळणे, मित्रमैत्रिणींना वेळ देणे किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जाणे अशा गोष्टी केल्या पाहिजेत. फिरायला गेल्यावर आपण मित्रमैत्रिणींमध्ये आणि गप्पांमध्ये व्यस्त होतो आणि तणाव येत नाही. तणाव दूर करण्यासाठी तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात फिरू शकता. नैसर्गिक वातावरणात फिरल्याने नैराश्य, चिंता आणि सर्व प्रकारचा ताण दूर होतो. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे ट्रेकिंग किंवा ऐतिहासिक स्थळांना भेटी देत राहा. तुम्हाला जास्त ताण जाणवत असेल तर व्यायाम करणे हा सोपा उपाय आहे. एक्सरसाइजमुळे शरीर आणि मनावरचा ताण दूर होतो. नियमित व्यायाम केल्याने नकारात्मक विचार दूर होतात आणि स्वतःमधला आत्मविश्वास वाढतो. तुम्ही नियमित झुंबा, एरोबिक्स यासारखे व्यायाम करू शकता. व्यायाम मेंदूला अधिक डोपामाइन, सेरोटोनिन आणि एंडोर्फिन तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो. व्यायामासोबतच ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन केल्यास मनातल्या नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतात, मनात चांगले विचार येतात. व्यायाम आणि ध्यान यामुळे तणाव निर्माण करणारे कार्टिसोल या हार्मोनचा प्रभाव कमी होऊन शरीरात हॅपी हार्मोन्स स्रवतात. योगा केल्यामुळे देखील नकारात्मक विचार दूर राहतात आणि ताण नाहीसा होतो. मानसिक तणाव दूर करण्याचा योग्य उपाय म्हणजे अनावश्यक विचारांत वेळ न घालवणे. तुम्ही शक्य तितके व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीचे छंद जोपासा. एखादी कला अंगी बाळगा आणि त्यासाठी तुमचा पूर्ण वेळ द्या. गायन, शिवणकाम, विणकाम, चित्रकला यासारख्या गोष्टींना वेळ द्या. तुमचा आत्मविश्वास वाढेल अशा गोष्टींना स्वतःचा वेळ द्या. आत्मविश्वास वाढला की मनात नेहमी सकारात्मक विचार येतात आणि संकटाला सामोरे जाणे सोपे जाते. जिम, ड्रायव्हिंग क्लास, डान्स क्लास तुम्ही लावू शकता. त्यामुळे तुमचा तणाव नक्कीच दूर होईल. तणावमुक्त दिवस घालवण्यासाठी सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल वापरू नका. मोबाईलपासून थोडे दूर राहा. मोबाईल, वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्याला सवय लावतात. आपण कळत न कळत खूप वेळ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती घालवतो. मोबाईलच्या वापराने ताण वाढतो. म्हणून गरज असेल तरच मोबाईल वापरा. त्यामुळे तुम्ही तणावमुक्त आणि चिंतामुक्त राहाल. मोबाईल फोनऐवजी वर्तमानपत्र वाचण्याला प्राधान्य द्या. पाळीव प्राण्यांची थेरपी ही एक बेस्ट थेरपी असते. मांजर, कुत्रा, ससा तसेच पक्षी घरात आपण पाळले की आपला स्ट्रेस कमी होतो. प्राण्यांशी आपण काहीही बोलू शकतो. प्राणी आपल्याबद्दल कुठल्याच प्रकारचे मत बनवत नाही. त्यामुळे नेहमी ज्या व्यक्ती तणावाखाली असतील त्यांना प्राणी पाळा असे सांगितले जाते. कॉफी, चहा, फ्रीज ड्रिंक्स म्हणजे सोडा ड्रिंक्स, चॉकलेट तुमची झोप उडवू शकते. ज्या गोष्टींमध्ये कॅफीन असते त्या गोष्टी आपल्याला तणावात टाकतात. तणाव कमी करायचा असेल तर झोपायच्या वेळी या गोष्टी खाणे पिणे टाळा. झोप आणि मानसिक आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहेत. चांगली झोप झाली की मानसिक आरोग्य चांगले राहते. चांगले मानसिक आरोग्य असेल तर चांगली झोप येते. झोप झाली की मन शांत राहते. झोपायची आणि उठायची वेळ ठरलेली असेल तर माणूस तणावापासून दूर राहतो. मन मोकळ्या गप्पा. कामाचा व्याप आणि व्यस्तता यामुळे परिवार, मित्रांसोबत गप्पा मारायला वेळच मिळत नाही. परंतु असे होऊन चालणार नाही. जिवलग मित्र आणि कुटुंबातील प्रियजनांसाठी आपण रोज किमान अर्धा तास तरी वेळ राखून ठेवलाच पाहिजे. आपल्या लोकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्याने कितीतरी प्रमाणात आपल्या मनावरचा ताण हलका होतो. संगीत स्नान. संगीत म्हणजे केवळ मनोरंजन समजणे योग्य नव्हे.
संगीत म्हणजे केवळ कला नाही, तर संगीत ध्यान आहे आणि अध्यात्मही आहे. रोज 20 ते 30 मिनिटे चांगले संगीत ऐकण्यासाठी वेळ द्या. चांगल्या संगीताने आपल्या मनाला खोलवर शांती मिळते. चित्रपट पाहणे किंवा पुस्तक वाचणे. मनावरील ताण कमी करण्यासाठी तुम्ही चित्रपट पाहू शकता किंवा तुम्हाला आवडत असतील ती पुस्तके वाचू शकता. सकारात्मक विषयावरील चित्रपट पाहणे आणि पुस्तक वाचणे यामुळे आपल्या जीवनाचे नंदनवन होते. दीर्घ श्वास घ्या. तुम्ही आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुमचे वाढलेले हृदयाचे ठोके कमी करण्यास दीर्घ श्वास मदत करतो. दीर्घ श्वास घेतल्याने शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, त्यामुळे मनाला शांतता वाटते. आपल्या शरीरातील स्नायूवरील ताण कमी होण्यास मदत होते. ताण कमी करण्यासाठी असा घ्या समतोल आहार. सकाळच्या नाश्त्यामध्ये विविध शेंगाचे दाणे, सुकामेवा तसेच फळे यांचा समावेश करावा. दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या खाव्यात. झोपण्याआधी किमान 2-3 तासापूर्वी जेवण करावे. जेवणात भरपूर प्रमाणात दलिया, ओट्स, सफरचंद, संत्री असे फायबरयुक्त पदार्थ असावेत. यातून पचनाच्या समस्या दूर राहतात. शरीराचे पाचक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य एकमेकाशी जोडलेले आहे. अशा वेळी पचन स्वास्थ्याला मजबूत बनवणारे खाद्यपदार्थ आहारात अधिकाधिक असले पाहिजेत. हर्बल चहा प्या. मानसिक स्वास्थ्याला चांगले बनवण्यासाठी खास प्रकारचे चहा सुद्धा उपयोगी ठरतात. मोरिंगा चहा किंवा जास्वंदीच्या फुलापासून बनलेला चहा पिणे तणाव आणि डिप्रेशनला कमी करतो.